क्वेश्चन आहे एमएसईटीचे एग्जाम मध्ये येतो, व्हाट इज वन गुड प्रॅक्टिस दॅट यू शुड फॉलो रेग्युलर टू कीप युअर डाटा सेफ. आपण डाटा आपला सेव्ह करण्यासाठी काय करतो, सेव्ह युअर डॉक्युमेंट्स करतो, राईट. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी विचारला जातो एग्जामला. सेकंड, आर यूज टू कंट्रोल अँड कॉर्डिनेट कॉम्प्युटर दॅट आर नेटवर्क ऑर लिंक टुगेदर. बघा, क्वेश्चन नंबर टू आहे हा मोस्टली विचारला जातो. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टम हा जो आहे पार्ट, एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टम ह्याचा आन्सर आहे. तुम्ही क्वेश्चन समजून घ्या आणि त्याचा आन्सर द्या, मग तुम्ही नक्कीच पास व्हाल एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरेंट्स कॅन यूज दिस टाइप ऑफ प्रोग्राम टू ब्लॉक ॲक्सेस टू सिलेक्टेड वेबसाईट. बघा, पॅरेंट्स कुठली वेबसाईट यूज करतात, सो फिल्टर, ठीक आहे, आन्सर आहे फिल्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, असे थोडेसे वेगळे क्वेश्चन आणणार आहेत, कारण आपण जे शिकलो एरिया सेक्शनमध्ये ते थोडंसं वेगळं होतं, मी शिकवलेलं थोडंसं वेगळं. हे क्वेश्चन आलेले थोडेसे हार्ड लेवलचे आहेत, ठीक आहे. द विंडो इंटरफेस इज बेस्ड ऑन ग्राफिकल यूजर इंटरफेस, ग्राफिकल यूजर इंटरफेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, द कॅपॅसिटी ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम टू रन मल्टिपल प्रोग्राम ॲट द सेम टाइम इज द कॉल्ड अ मल्टीटास्किंग. बघा, द कॅपॅसिटी कशाची, ऑपरेटिंग सिस्टमची, एकाच वेळेस रन करतो तर ते मल्टीटास्किंग म्हणतो. एकाच वेळेस जो दोन आपण ॲप्लिकेशन ओपन करतो किंवा न्यू टॅब करतो तर ते मल्टीटास्किंग झालं, आन्सर आहे ट्रू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन विंडोज विच प्रोग्राम रिड्यूस द साईज ऑफ द फाईल सो दॅट ऑक्युपाय लेजर स्पेस ऑन द डेस्क. सो आन्सर आहे फाईल कंप्रेशन. सो आन्सर आहे फाईल कंप्रेशन. नाव नेक्स्ट क्वेश्चन, इन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम द डिस्क युटिलिटी प्रोग्राम एलिमेंट्स अननेसेसरी फाईल ऑन द युअर हार्ड डिस्क. सो आन्सर आहे क्लीन अप. नाव नेक्स्ट क्वेश्चन एट, यू वॉन्ट टू चेंज द डेट अँड टाईम फॉर्मॅट ऑफ द कॉम्प्युटर. इन विंडोज यू कॅन चेंज सिस्टम डेट अँड टाईम फॉर्मॅट बाय युझिंग ऑप्शन. सो कंट्रोल पॅनल इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मॉडिफिकेशन कॅन यू अप्लाय द स्ट्रेट लाईन एस इन युअर डॉक्युमेंट आफ्टर सिलेक्टिंग इट देम. सो आन्सर इज ऑल ऑफ द अबाव, ऑल ऑफ द अबाव. नेक्स्ट क्वेश्चन, आफ्टर क्लिकिंग ऑन द स्टार्ट बटन वेअर कॅन यू फाईंड द मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर. आपण कुठे मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर ओपन करतो, सो ऑल प्रोग्राममध्ये. थोडेसे वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन आहेत, सोपेच असतात, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेत. नेक्स्ट क्वेश्चन, इन वर्ड अ फाईल इज अ कॉल्ड अ डॉक्युमेंट. सोपं आहे ना क्वेश्चन, वर्ड फाईलला काय म्हणतो आपण, डॉक्युमेंट्स म्हणतो. आणि एक्सेलला आपण स्प्रेडशीट किंवा वर्कशीट म्हणतो, आणि पॉवर पॉईंटमध्ये स्लाईड असं म्हणतो. नंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन, ॲरोज फ्लो चार्ट्स स्टार अँड बॅनर्स अँड कॉल आउट आर एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. दिस इज द सेप्स. ठीक आहे, आपण वर्ड एक्सेलमध्ये शिकलो की ॲरोज फ्लो चार्ट्स हे सेप्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इन एम एस वर्ड वेन यू मोअर युअर माउस ओवर अ बटन अ डॅश इज डिस्प्ले दॅट प्रोव्हाइड अ डिटेल डिस्क्रिप्शन्स ऑफ व्हॉट द बटन डूज. सो आन्सर इज अ इन्फो, आन्सर इज अ इन्फो. असे वेगवेगळे क्वेश्चन विचारतील तर त्यातले इन्फो इज करेक्ट आन्सर. नाव नेक्स्ट क्वेश्चन, 14 नंबर, इन एम एस वर्ड अ इज यूज टू मार्क अ सर्टन लोकेशन इन अ डॉक्युमेंट. सो आन्सर इज अ बुकमार्क, आन्सर करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अ नॉट प्रेझेंट इन एम एस एक्सेल. बघा, एम एस एक्सेलमध्ये काय आहे, ॲटोसम, टेबल, स्लाईड मास्टर. ठीक आहे, तर स्लाईड मास्टर याचा आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे, चार्ट्स असतात एम एस एक्सेलमध्ये, तर स्लाईड मास्टर याचं करेक्ट आन्सर आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, इन एम एस एक्सेल विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर यूज टू सेपरेट द सेल रेफर वेन डिटरमाइनिंग द सेल रेंज ऑफ अ फॉर्म्युला सच अ ॲटोसम. आन्सर इज अ कोलन. बघा, तुम्हाला सेपरेट फॉर्म्युला वापरायचं आहे, सेपरेट करायचं आहे तुमच्या ह्याला फॉर्म्युलाला एक्सेलमध्ये, तर कोलन हे वापरलं जातं. सेमी कॉलन, डॉलर, डॉट हे आहेत, पण ॲज अ सेपरेटसाठी कोलन वापरला जातो. कन्फ्यूज नका हो, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन नंबर 17, यू कॅन यूज द
to enter and edit data instead of the editing directly in your worksheet. So answer is a formula bar. Okay. Now question number 18 is a method which adds you in forecasting value is a goal C. Forecasting value is a goal C. Question number 19 is a pre-writing formula that perform calculation automatically functions, equations, template and reaction. So answer is a function is correct. Now question, the text that appear in the top margin of the page is called a header. Answer is a header. Footer, column, paragraph, different. So header is correct answer. Now in MS Excel we can use to narrow down data in your worksheet or hide parts of the from view. Border, conditional formatting function. So answer is a filter. Question number 22. The selling, translate and language option are present in the review tab. ठीक है? तुम्ही language आणि selling कशात पाहता तर review tab मध्ये. Next question आहे, which of the statement are valid regarding formatting bullets in PowerPoint? So you can insert ADV in bullet point. You can insert ADV in a bullet point. Next question, if you want to add just a heading in the first slide of your presentation, what type of the slide will we choose? So title. आपण PowerPoint मध्ये बनवतो title. Next, Microsoft PowerPoint has three main views. बघा, normal view, slide shorter view, slide show view. Answer three correct आहेत. असे तीन तीन प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. Next question 23. A text box can be used to insert text with the shape in PowerPoint. Right. Answer is a true correct आहे. Next question, after you have applied the desired formatting changes in your presentation, what you will do to deselect the text? Answer काय आहे, click on the area outside of the selection. म्हणजे तुम्हाला deselect करायचं आहे तर outside area मध्ये select करायचं, मग ते deselect होईल. Next, modem convert data from a CD to hard disk. Answer is a true. Now next question 29, to send email to someone you need internet connectivity, right? Next question, the .com indicate website of the type organizations commercial. Next, how far mahatvacha question hai, 101% vichala jato. AN is a set of rules of now information and message are sent over the internet. So answer is a protocol. ठीक है, ISP, HTML असे नाही आहे, तर प्रोटोकॉल आहे आंसर. नेक्स्ट क्वेश्चन 32. यू कॅन सर्च अँड वर्ल्ड वाईड वेब फॉर अ स्पेसिफिक टॉपिक बाय युझिंग सर्च इंजिन इंडेक्सेस. ठीक है, युझिंग सर्च इंजिन अँड इंडेक्सेस. नेक्स्ट क्वेश्चन 33. विच ऑफ द फॉलोइंग इज ऍड वन आउट द टर्म ऑफ आउटलुक फंक्शनली. सो मीडिया इज अ करेक्ट आंसर. मीडिया इज अ करेक्ट आंसर. बघा क्वेश्चन नंबर 34. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ टाइप ऑफ प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, लेजर प्रिंटर अँड थर्मल प्रिंटर. सो ऑप्टी मेकॅनिकल प्रिंटर इज अ करेक्ट आन्सर. त्यांनी काय विचारले, नॉट अ प्रिंटर, मग इंकजेट प्रिंटर, लेजर प्रिंटर, थर्मल प्रिंटर हे तीन प्रिंटरचे प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन 35. इन एम एस एक्सेल विच स्टेप कंप्लीट अँड एंटर अँड मूव्ज द पॉइंटर टू द कॉल टू द राईट, pressing shift and tab. Next question 36. The operating system is widely used to buy server on the web, mainframe computer and every PowerPoint personal computer. So macOS. So answer is correct. Next question 37. Are used to control and coordinate computer that are network of the link together network operating system, NOS. NOS हे correct answer आहे. अशा पद्धतीने आपण 36 क्वेश्चन पाहिलेले आहेत, 37 क्वेश्चन पाहिले आहेत.